मागील 24 तासात वसई विरार परिसरात 90 मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडलेला आहे आणि या पावसाने महामार्गावरील लोकांचे हाल सध्या बेहाल झालेले आहेत. महामार्गावर सबळ 5 ते 6 किलोमीटरच्या वाहतुकीच्या रांगा आहेत कारण पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं आहे. सकल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्यामुळे हे आलं आहे. गुजरातहून मुंबईकडे दिशेने जाणारी आणि मुंबईहून गुजरातकडे दिशेने जाणाऱ्या वाहतुकीचे हे आले आहेत. तर दुसरीकडे नवीन वर्सोवा ब्रिजच्या खाली देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर ॲम्ब्युलन्स देखील इथे फसलेले आहेत. वाहनांच्या लांब रांगा आहेत. मुंबईकडे जाणारे आणि गुजरातकडे जाणारे लोक 5-5 तास अडकून पडलेले आहेत. पोलिसांनी आवाहन केलं आहे की तुम्ही घराबाहेर पडू नका किंवा या ती आवश्यकता असेल तरच या रोडवरून जा. तरी लोक ऐकत नाही. अखेर पोलिसांना हात जोडण्याची विनंती आहे त्यांनी. पोलीस हात जोडून विनंती करतात की या महामार्गावरून तुम्ही कुठे जाऊ नका. परंतु लोक देखील ऐकण्याच्या तयारीत नाही. पोलिसांच्या 2 ते 3 टीम ज्या आहेत या ठिकाणी लागलेल्या आहेत. दरवर्षी मुंबई अहमदाबाद महामार्गावर अशाच प्रकारचे हाल असतात परंतु प्रशासन यातून मार्ग काढण्यासाठी कुठल्याच प्रकारचा प्रयत्न करत नाही. महामार्गावर मोठ्या प्रमाणावर माती भराव असेल, मँग्रोव्हची कत्तल केलेली असेल, त्यामुळे पाणी साठण्याचा किंवा होल्डिंग पॉईंट्स कुठेतरी नष्ट झालेले आहेत. अनधिकृत बांधकामं, अनधिकृत ढाब्यांनी केलेलं अतिक्रमण, नालेसफाई प्रॉपर झालेली नाही, त्यामुळे अशा प्रकारचे हाल आहेत. सध्या पावसाला नुसती सुरुवात झाली आहे तर हे आलं आहेत. अजून संपूर्ण पावसाचा पूर्ण मोसम काढायचा आहे तर काय अवस्था होईल. त्यामुळे तुम्ही जर मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या या रोडवरून जर प्रवास करणार असेल तर जरा सांभाळून आवश्यक असेल तरच घराबाहेर निघा आणि या रोडवरून प्रवास करा. संतप्त लोकांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण ऐकूयात. हमारे शाखा प्रमुख साहब है, उनका तबियत ठीक नहीं, डॉक्टर के पास लेके गया था मैं. हाँ, 3 घंटा हो गया हम लोग कहाँ पे फंसे, कितना जाम बैठा आने से लेके इधर मालजीपाड़ा आने के लिए हम लोग को 3-3.5 घंटा लग गया. शाखा प्रमुख द्वारकानाथ पाटिल ये है गाड़ी में. ट्रैफिक के जाम में 2 तास गेले आमचे. तुमचं नाव काय? द्वारकानाथ दत्तात्रय पाटील, शाखा प्रमुख. सांगा ना काय काय प्रॉब्लेम होतो इकडे. प्रॉब्लेम तर ट्रॉफिक आता हलत हलत नाही. सगळं पाऊस काय काय झालं पुढं काय माहीत नाही. तुम्ही कुठल्या हॉस्पिटलला चालले? माझं इथं ज्युबिटरमध्ये. नाम तो हमारा बॉबी है. हाँ, पिछले 1.5 घंटे से नायगांव ब्रिज के नीचे से यहाँ तक पहुँचे हैं. कहाँ पे जा रहे हो आप? महेंद्र जा रहे. पूरा ब्रिज जाम है.